मधील तरुणांनो थोडंसं सावधगिरी राहणं, कारण की तुम्ही एखादा फोटो फेसबुकवर किंवा सोशल मीडियावरच्या विविध साईटवर जर शेअर करत असाल तर तुमच्या हातात वेपन असणं देखील मात्र तुम्हाला घातक ठरू शकतं. कारण की असाच एक धक्कादायक प्रकार मात्र लातूरमधून समोर आला आहे, ते म्हणजे हातात तलवार घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकणे एका तरुणाला चांगलं चांगलं ठरलं आहे. फेसबुकवर टाकण्यात आलेल्या या फोटोचा लातूरच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शोध घेतला असून सदरील तरुणास गवळीनगर भागातून शनिवारी अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर एक अपेक्षा पोस्ट दिसून आली, त्यामध्ये 35 वर्षीय तरुण हातामध्ये उघडी तलवार घेऊन उभा होता. त्यावर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता सदरील तरुण लातूर शहरातील गवळीनगर भागातील रवींद्रकुमार सुभाष अर्जुने वय वर्ष 35 असल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली असून त्याच्याकडील फेसबुकवर टाकण्यात आलेली फोटोत असलेली तलवारही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी स्थायी गुन्ह्याचे अंमलदार यशपाल कांबळे यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून रवींद्रकुमार सुभाष अर्जुने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.